निवडणुकांचे जे अंदाज हाती आले आहेत ते नेमकं काय सांगताय पाहूयात। उत्तर प्रदेशाची कल चाचणी आपण पाहतोय। न्यूज 18 च्या अंदाजानुसार भाजपा 240 जागा राखणार, तर सपा 140, बसपा 17, तर काँग्रेस 4 जागा राखू शकते। रिपब्लिकच्या अंदाजानुसार भाजपा उत्तर प्रदेशात 270, तर सपा 185, बसपा 13, तर काँग्रेस 6 जागांवर विजय मिळवू शकते। टीव्ही 9च्या कलानुसार भाजपा 218 जागा, तर सपा 153, बसपा 19, तर काँग्रेस 5 जागांवर विजय मिळवू शकते। हिंदुस्तान टाइम्सच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात भाजपा 240, सपा 140, बसपा 17, तर काँग्रेस खातंही उघडू शकणार नाही असा अंदाज समोर आलाय। साम टीव्हीच्या कलानुसार उत्तर प्रदेशात भाजपा 210 जागांवर विजय मिळवू शकते, तर सपा 145, बसपा 19, तर काँग्रेस 10 जागा राखू शकते। असा एकूण भाजपा 236 जागांवर विजय मिळवू शकते, तर सपा 141, तर बसपा 17 आणि काँग्रेस 5 जागांवर उत्तर प्रदेशात विजय मिळवू शकते असे कल हाती येत आहेत। उत्तर प्रदेश निवडणुकांचे कल नुकतेच हाती आले आहेत। यात न्यूज 18च्या कलानुसार उत्तर प्रदेशात भाजपा 240 जागांवर विजय मिळवू शकतो, तर सपा 140, बसपा 17, काँग्रेस 4 जागा राखू शकते। रिपब्लिकच्या अंदाजानुसार 270 जागा भाजपा राखू शकतं, तर सपा 185, बसपा 13, काँग्रेस 6 जागांवर विजय मिळवू शकते। टीव्ही 9च्या कलानुसार 218 जागा भाजपा ताब्यात घेऊ शकतं, तर सपा 153, बसपा 19, काँग्रेस 5 जागांवर विजय होऊ शकतं। हिंदुस्तान टाइम्सच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात भाजपा 240, सपा 140, बसपा 17 आणि काँग्रेस खातंही उघडू शकणार नाही असा कल समोर येतोय। साम टीव्हीच्या अंदाजानुसार 210 जागांवर भाजपा, तर सपा 145, बसपा 19, काँग्रेस 10 जागांवर विजय मिळवू शकतो। सरासरी उत्तर प्रदेशात भाजपा 236 जागांवर विजय मिळवू शकतो, सपा 141, बसपा 17, तर काँग्रेस सरासरी 5 जागांवर विजयी होऊ शकतो। एकूणच उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता येणार असल्याची शक्यता या कल चाचण्यांच्या माध्यमातून वर्तवली जाते। उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणधुमाळी संपली असून निकालाची प्रतीक्षा आहे।